इतका मोठा भ्रष्टाचार असेल तर या शहराची अर्थव्यवस्था कशी बिघडेल आणि कशी ती खराब होईल, आणि म्हणून कुंपणच शेत खात असेल तर नागरिकांनी कोणाकडे बघावं, ज्या जनतेचा कोणी वाली आहे का नाही, आणि म्हणून जे प्रशासनाचं अंकुश ठेवण्याचं जे प्रशासन काम करतं, नेमकं ते प्रशासन काय करतं, हा संशोधनाचा विषय आहे। म्हणून जर अशाच प्रकारे विकास कामे होत असतील, गरज नसताना तिकडे रस्ता नाही पाहिजे तिकडे केला जातो, आणि शहरात आम्ही रोज भांडतोय, रोज आम्ही आंदोलन करतोय किंवा रोज या विषयावर वाचा फोडतोय, तरी पालिकेला त्याचं सोर सुटत नाही, आणि म्हणून सत्ताधारी आणि प्रशासन हातात हात घालून कसं चांगलं काम करतील असं झालं पाहिजे, पण तसं नव्हतं। हातात हात घालून चांगल्या प्रकारे भ्रष्टाचार ज्या खालच्या पातळीचा असतो तो कसा करता येईल यासाठी सततचे प्रश्न असतात, आणि म्हणून जो तो आपली झोळी भरून घेण्याच्या मागे आहे, जो तो कसं लुटता येईल तो प्रकार या ठिकाणी चालू आहे, आणि ती लुटमार आहे, म्हणजे एकदम स्वच्छ लुटमार, म्हणजे भ्रष्टाचार करायचा तो कसा करायचा, तर या धुळे पालिकेचं उदाहरण। पालिका जाण्याच्या अवस्थेत चाललेली आहे, कदाचित येणाऱ्या काळात जर पालिकेला आग लागली तर आपण आज शरीर वाटून घ्यायचं काही कारण नाहीये, कारण या भाजपची सत्ता जेव्हापासून आलेली तेव्हापासून जो काही भ्रष्टाचार झाला आहे हा भ्रष्टाचार आम्ही सगळे कागद तयार करतोय। काही पत्रकार बांधव आम्हाला विचारतात, तुम्ही प्रेस घेतात, तुम्ही पत्रकाच्या माध्यमातून तुम्ही जाहीर करतात, मग तक्रारी का करत नाही, हे सगळे रेकॉर्ड आम्ही तयार करतोय। लवकरच नगर विकास खात्याकडे पुराव्यांचा या सगळ्या, म्हणजे हे पत्रकार परिषद घेतली तेच नाही, असे अनेक प्रकरणे त्यांचे, या सर्व प्रकरणांचं एक तक्रार तयार करू, आमचं बोलणंही झालेलं आहे, ती तक्रार तयार करून या धुळे महानगरपालिकेचं स्पेशल ऑडिट लागलं पाहिजे। तुम्ही वेगवेगळे लोक देत आहेत, पालिकेची चौकशी झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे, म्हणून शिवसेना ही पुराव्यांचा पाठपुरावा करते आणि त्याचं तक्रार करून विशेष ऑडिट प्रत्येक भागाचं, हे जे काही कॉन्ट्रॅक्टर आहे यांचं विशेष, काही कॉन्ट्रॅक्टरांचे नावं देखील देऊ, त्यांच्याही चौकशा झाल्या पाहिजेत, आणि त्याच्यासाठी आमचे नगरविकास मंत्री जे आहेत एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून स्पेशल ऑडिटची मागणी करून एक चौकशी समिती नेमून घेऊन त्याच्या माध्यमातून ऑडिट करून घेऊ, कामांचंही ऑडिट होईल, आणि या बिलं जे झाल्या असतील त्या सर्वच प्रकरणांचं एक विशेष ऑडिट करून जी तक्रार करू त्या तक्रारीचा परिणाम असा होईल। मी तुम्हाला आज सांगून देतो की येणाऱ्या काळामध्ये काही पदाधिकारी आणि अधिकारी जरी इथून बदलून चालले गेले तरी यांना जेलमध्येच जावं लागेल, हा देखील मी तुम्हाला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक शब्द देतो।